पोस्टग्रेस एसक्यूएल, ठीक है, लॉम्बॉक, नहीं लॉम्बॉक घेतला, डेव टूल्स, लॉम्बॉक का गेट जिथे मला सेटर गेटर पाहिजेत ना, जर मला सेटर गेटर नाही वापरायचं आणि ऑटो जनरेटर सेटर गेटर झाल्या पाहिजेत बिहाइंड द सीन, तर लॉम्बॉक वापरतो आपण. मला तुम्हाला सांगावं लागेल लॉम्बॉकचं एक कॉन्फिग्रेशन, ते मी एंड ऑफ द पॉइंट सेशनला सांगून देतो, ठीक आहे. ओके सर. लॉम्बॉक, स्प्रिंग डेटा, जेपीए, पोस्टग्रेस एसक्यूएल, डेव टूल्स हे घेतलेलं आहे. मेनली जे माझे काम होते ते झालेले आहे. मी फिनिश करतो, इथे प्रोजेक्ट हा तयार व्हायला पाहिजे, ठीक आहे. सर डेव टूल्स के लिए डेव टूल्स क्या होता है ना कि अगर हम कोई कोड चेंज करेंगे तो हमें क्या करना पड़ता है, वो रिफ्रेश करने के लिए फिर सर्वर को टर्मिनेट करना पड़ता है, वापस से सर्वर स्टार्ट करना पड़ता है, बराबर ना, अगर कोई भी चेंजेस करते हैं हम लोग. तो डेव टूल्स क्या करता है, आपने जो भी चेंजेस किए जैसे ही सेव किया ना तो सर्वर को ऑटो रिस्टार्ट कर देता है. तो मुझे स्टॉप करो फिर वापस से रिस्टार्ट करो, टाइम का वेस्ट नहीं होता उसमें, इसलिए डेव. लेकिन प्रोडक्शन पे जब सॉफ्टवेयर डिप्लॉय करते हैं तो डेव टूल्स की जरूरत नहीं होती. जब हम लोग डेवलपमेंट करते हैं या प्रोजेक्ट बनाते हैं तब तक के लिए ठीक है वो चीज, क्योंकि बार बार रिस्टार्ट नहीं होना चाहिए, इसलिए डेव टूल्स सिर्फ डेवलपमेंट के टाइम पे लिया जाता है. सो गाइस, सबसे पहले आपने जो डिपेंडेंसी चाहिए थी वो आपने डिपेंडेंसी ले ली. मैं आप लोगों को यहाँ पे डिपेंडेंसी दिखा देता हूँ. आपको इंटरव्यूअर में पूछता है कि आपको कौन से स्टार्टर के बारे में पता है, तो इंटरव्यूअर का क्वेश्चन का मतलब ये रहता है कि आपने कुछ पढ़ाई किया कि नहीं. अगर आपने स्टार्टर जेपीए यूज किया मतलब आपको जेपीए का आता है, स्टार्टर वेब किया तो मतलब आपको वेब का आता है, वेब एप्लीकेशन आता है. और डेव टूल्स, ये देखो तीसरा स्टार्टर है ये, और फोर्थ स्टार्टर है टेस्ट. ये चार स्टार्टर आपको पता होनी ही चाहिए. ग्रेट गाइज, इसमें कोई बड़ा चीज है नहीं, छोटे से एग्जाम्पल्स है. तो मैं यहाँ पे एक और पैकेज ले लेता हूँ. जैसे कि हमने डिस्कस किया था कि एंटिटी चाहिए रहता है, तो मैं यहाँ पे एंटिटी बना रहा हूँ. एंटिटी का एक पैकेज बना देता हूँ एंड एक डाओ का पैकेज बना देता हूँ. एंड DAO, ये डाओ का पैकेज बना दिया है. जैसे कि मुझे अभी यहाँ पे एक बनाना है, मैं यहाँ पे बनाऊंगा एम्प्लॉई का, एम्प्लॉई का मुझे एंटिटी बनाना था. एम्प्लॉय का मैंने एंटिटी बना दिया है, ये वाला एंटिटी है. फिर मुझे एम्प्लॉय डाओ भी बनाना है, तो मैं डाओ में क्या करूँगा, यहाँ पे आके इंटरफेस बना. देखो अगर मैंने एम्प्लॉय एंटिटी लिया है तो मैं एम्प्लॉय का ही डाओ बनाऊंगा, तो उसका नाम भी आपको लिखना पड़ेगा, एम्प्लॉय डाओ. इसको बेसिकली डाओ को अगर हम रेपो बोलेंगे तो ज़्यादा बेटर रहेगा, क्योंकि हम लोग क्रड रिपोजिटरी और जेपी रिपोजिटरी यूज कर रहे हैं तो ज़्यादा कन्वीनियंट रहेगा. डाओ और रिपो सेम ही होता है. तो आपने यहाँ पे इंटरफेस ले लिया है, और आपको जैसे कि कल हमने बताया था कि हम लोग जो डेटाबेस के साथ ऑपरेशन परफॉर्म करेंगे या तो क्रड रिपोजिटरी के साथ करेंगे या तो जेपी रिपोजिटरी के साथ करेंगे. तो मैं यहाँ पे कल हमने जे क्रड रिपोजिटरी लिया था, आज मैं एक्सटेंड करूँगा जेपी रिपोजिटरी, जेपीए रिपोजिटरी. और यहाँ पे आपको क्या देना पड़ता है, जहाँ पे टी है आपका जो एम्प्लॉय है, ये आपको देना पड़ता है एम्प्लॉय. ये जो आपका एंटिटी है ये आपको यहाँ पे देना पड़ेगा. और आप कौन सा आईडी ले रहे हैं उसका डेटा टाइप लेना है. तो मैं यहाँ पे लॉन्ग ले रहा हूँ, क्यों, क्योंकि मेरे एम्प्लॉय में मैं जो आईडी लूंगा यहाँ पे वो लूंगा मैं लॉन्ग टाइप का. तो यहाँ पे देखिए प्राइवेट लॉन्ग आईडी प्राइवेट स्ट्रिंग स्ट्रिंग नेम प्राइवेट स्ट्रिंग सैलरी, सैलरी नहीं आएगा, डेजिग्नेशन आएगा, ठीक है, प्राइवेट स्ट्रिंग ईमेल प्राइवेट स्ट्रिंग मोबाइल प्राइवेट स्ट्रिंग
डिपार्टमेंट, एज ऑफ नाउ डिपार्टमेंट का एक अलग टेबल होता है, बट मैं यहाँ पे एक ही ले रहा हूँ, स्ट्रिंग आप ले तो इंटीजर सैलरी, इंटीजर सैलरी। चलो गाइस मैंने इतना कर लिया है। यहाँ पे आपको गेटर सेटर लेना जरूरी है। गेटर सेटर आप राइट क्लिक करके सोर्स में जाके वो कर सकते हैं, गेटर सेटर जनरेट, कंस्ट्रक्टर जनरेट। बट अगर मैंने यहाँ पे लॉम्बॉक लिया है तो मैं डायरेक्टली ये डेटा लिख देता हूँ। लॉम्बॉक लेने का फायदा ये कि आपको जनरेट करने की जरूरत नहीं गेटर सेटर। तो ऑल आर्क्स कंस्ट्रक्टर एट द रेट नो आर्क्स कंस्ट्रक्टर ये एक्सेप्ट बना लिया, ठीक है। तो आपका जो एंटिटी है ये क्लीन दिखेगा, लेकिन अभी भी ये एंटिटी नहीं बना। एंटिटी तब बनता है जब आप इसके अंदर, इसके ऊपर क्लास लेवल पे एट द रेट एंटिटी ये अनोटेशन देते हो पहला, एंड दूसरा एट द रेट आई डी अनोटेशन देते हो, जो भी आपका आई डी है। ये जो आई डी होता है ये नोटिफाई करता है कि आपका ये जो कॉलम है आई डी नाम का, ये एज अ प्राइमरी की बनेगा, और टेबल में एटलीस्ट वन प्राइमरी की होना चाहिए, ठीक है। तो ये बन गया, दो चीजें देने पे एट द रेट एंटिटी और एट द रेट आई डी दोगे तो ही ये क्लास आपका क्या बनेगा, एंटिटी, नहीं तो एंटिटी नहीं बनेगा। और एंटिटी का मतलब ये होता है कि इस क्लास का टेबल क्रिएट होगा डेटाबेस के अंदर। सो गाइस आपका एंटिटी भी क्रिएट है और रेपो भी क्रिएट है, लेकिन आपका जो है रिसोर्स पे कोई सेटिंग जो कॉन्फ़िगरेशन होनी चाहिए, जैसे कि मैंने पहले ही सेशन में आपको बता दिया था, वो करने की जरूरत है आपको। तो मैं यहाँ पे वापस से टाइप करते हुए नहीं बैठूंगा, आप लोगों को भी पता है कि वो जो फील्ड्स है वो कैसे पुट करनी है। तो मैं डायरेक्टली इसे कॉपी कर लेता हूँ, मेरा जो लास्ट एप्लीकेशन प्रॉपर्टीज फाइल का डेटा है, और इसमें मैं उसे पुट कर देता हूँ। दैट्स इट। तो मेरा ये जो काम है ये अभी परफेक्टली हो चुका है, और पी ऐप में मेरा ये जो है ये बनेगा। लेट्स स्टार्ट। तो मैं यहाँ पे और अपडेट के बदले में फिलहाल तो क्रिएट कर लेता हूँ स्टार्टिंग में। तो क्या होगा, मेरा जो भी पहले का, अगर बाय चांस मेरा पहले एम्प्लॉय नाम का अगर इस डेटाबेस में अगर टेबल है तो वो डिलीट हो जाएगा क्रिएट रखने पे और नया फ्रेश क्रिएट हो जाएगा। तो चलो मैं इसको एग्जीक्यूट कर लेता हूँ नॉर्मली, इसको ओके कर लेता हूँ। जस्ट फॉर दी रन करने के लिए मैं दिखा रहा हूँ मेन मेथड से रन, कि ये रन हो रहा है क्या। टॉमकैट इनिशियलाइज विद पोर्ट 8080, ठीक है, मेरा पोर्ट अगर अवेलेबल है तो ये रन होगा। ये देखिए आपके हाइबरनेट का जो डेटाबेस का जो क्रिएट था वो क्रिएट भी हो गया है, ठीक है। सो मेरा ये भी हो, मैं इसे टर्मिनेट कर देता हूँ, मुझे इसकी जरूरत है नहीं, मुझे रन नहीं करना है ये प्रोजेक्ट। मुझे क्या करना है, आपकी हेल्प लेके अभी मुझे क्वेरी लिखनी है, ठीक है। तो मुझे क्वेरी कहाँ लिखनी है, अगर आपके प्री डिफाइंड मेथड नहीं है, देखो जैसे कि हमने, मेरी स्क्रीन दिखाई दे रही है ना सबको? यस सर। हाँ, मैं साक्षी की हेल्प लूंगा। जेपीए रिपोजिटरी के अंदर आपको वो एक भी मेथड नहीं मिलेगी जिसे मुझे भी क्या करना है, मुझे जो डेटा डेटाबेस से निकालना है यानी कि फेच करना है, क्या बेसिस पे निकालना है, मुझे डेटाबेस का जो डेटा है मुझे निकालना है बाय ईमेल से, मतलब अगर जो ईमेल मैच होगा उससे निकालना है। लेकिन अगर आप प्री डिफाइंड मतलब ऑलरेडी जो जेपी रिपोजिटरी में मेथड्स है, इसमें कहीं पे भी आपको कोई मेथड दिख रही है कि ईमेल से आप निकाल सकते हो डेटा? देखो सेव ऑल है, डिलीट है, लेकिन बाय ईमेल से नहीं है ना, बाय मोबाइल से है, क्योंकि ये अपनी फील्ड है, इससे हम नहीं कर सकते। तो इसके लिए आपको क्या करना होता है कि आपका जो ये इंटरफेस है, ये जो रेपो है, यहाँ पे आना है आपको। कहाँ पे आया आप, यहाँ पे ध्यान देखो, यहाँ पे आपको क्या लिखना है, सबसे पहले लिखना है कि ये मेथड क्या रिटर्न करेगी। अगर एक ईमेल आईडी का एक ही एम्प्लॉय है तो आप लिखोगे एम्प्लॉय, ठीक है, इस तरह से लिखोगे एम्प्लॉय, और लिखोगे फाइंड बाय ईमेल, और यहाँ पे लिखोगे स्ट्रिंग
ईमेल, ठीक है, ऐसे लिखोगे दैट्स इट। तो ये आपकी बन गई मेथड। ये मेथड अगर आप कॉल करोगे, यहाँ पे आप पब्लिक भी लिख सकते हो, लेकिन बाय डिफॉल्ट इंटरफेस में जो भी मेथड होती है वो हमेशा पब्लिक ही होती है, लिखने की जरूरत नहीं होती उसको, ठीक है। तो एम्प्लॉय लिखा हुआ है हमने, जो कि ये रिटर्न करेगा एम्प्लॉय का डेटा, और कि क्या हम उसे पास करेंगे, ईमेल पास करेंगे तो उसका दे। देखो आपने को अभी ज्यादा कुछ लिखने की जरूरत नहीं, ऑटोमेटिकली वो ईमेल से डेटा आ जाएगा। लेट्स सी, अभी अगर मुझे साक्षी मोबाइल से डेटा चाहिए, देखो लेकिन मोबाइल फील्ड आपके पास आपके वो एम्प्लॉय टेबल में या एम्प्लॉय इसमें होनी चाहिए। क्या आपके एंटिटी में मोबाइल की फील्ड है क्या साक्षी? हाँ सर है। स्पेलिंग भी सही से देखो, मोबाइल ही है बराबर से, ठीक है। तो मैं मेरे एम्प्लॉय हाँ रिपो में जाऊंगा, मेरे जो एम्प्लॉय रिपो है, एम्प्लॉय रिपो में जाऊंगा और वहाँ पे मेथड लिखूंगा। मुझे एक मोबाइल पे मल्टीपल एम्प्लॉय रहेंगे मोबाइल नंबर पे, या एक मोबाइल नंबर पे एक ही एम्प्लॉय रहेगा ऑफिस में? एक ही एम्प्लॉय रहेगा। हाँ तो एक ही है, तो इसे हम लोग एम्प्लॉय करेंगे, रिटर्न टाइप एम्प्लॉय वन करेंगे, बस एक ही है इसलिए। फिर लिखेंगे फाइंड एंड बाय लिखेंगे। अब इसके बाय आगे क्या लिखना पड़ेगा मुझे साक्षी? मोबाइल। यस मोबाइल, पैरेंथेसिस में हमें क्या देना है, क्या ढूंढना है, क्या स्ट्रिंग मोबाइल। मोबाइल, ठीक है, ग्रेट, ओके, ठीक है, ग्रेट। अभी आप सब लोग मुझे बताओ, एक डिपार्टमेंट में एक एम्प्लॉय हो सकता है या मल्टीपल एम्प्लॉय हो सकते हैं? मल्टीपल मल्टीपल हो सकते हैं। तो मुझे अगर डिपार्टमेंट से कोई एम्प्लॉय ढूंढने हैं, लेट्स सी, तो क्या मैं क्वेरी लिखूंगा यहाँ पे? मुझे लिस्ट ऑफ द एम्प्लॉय रहेंगे, इसलिए मैं यहाँ पे लिस्ट लिखूंगा, और हमेशा जावा यूटिल की लिस्ट लेना, लिस्ट ऑफ एम्प्लॉय। यहाँ पे लिखूंगा मैं फाइंड बाय, क्या क्या लिखूंगा मैं सतीश? फाइंड बाय व्हाट? आईडी नहीं, आईडी तो बाय डिफॉल्ट में है, मुझे क्या चाहिए? डिपार्टमेंट। यस फाइंड बाय डिपार्ट, उसका स्पेलिंग देखूंगा, अगर मैंने गड़बड़ की इसका स्पेलिंग और यहाँ पे अगर मैंने गड़बड़ की तो वो चलेगा नहीं, एरर देगा। स्ट्रिंग डिपार्टमेंट, दैट्स इट। देखो तो आपने इतना सारा को कहाँ पे गड़बड़ हो गया? सर फाइंड के बाद तो टी नहीं आएगा। डी हाँ, डी डिपार्टमेंट, लेकिन इसने एरर क्यों दिया सर? वो पहले वाले जो क्लास था ना उसमें अपने टी नहीं डाला। हाँ हाँ हाँ, एक मिनट मैं देखो, वो तुरंत बता देता है कि भाई डिपार्ट, ये देखो ऐसे होता है, गड़बड़ हो गई तो तुरंत एरर देगा वो। तो मैं यहाँ पे इसे सही कर दिया, और ये जो है इसे इसका जो डी है वो कैपिटल करो, इसको सेव करो। अब ये देखते हैं कि ये क्या एरर दिया, इनवैलिड डिराइव्ड क्वेरी, नो प्रॉपर्टी डिपार्टमेंट फाउंड बाय टाइप एम्प्लॉय, डिड यू मिंट डिपार्टमेंट? ओ उसने वो हम लोगों ने सेव नहीं किया उसे, अभी देखो चला जाएगा एरर थोड़े देर में, ठीक है। यहाँ पे उसको मिला नहीं बोल रहा है डिपार्टमेंट, इसलिए तो ये एरर भी चला जाएगा, ये सेव नहीं हुआ था इसलिए। स्पेलिंग एक बार चेक कर लेना कि डिपार्टमेंट और डिपार्टमेंट, तो अभी अगर मैं ये चला जाएगा, मैं इसे वापस से लिख लेते हैं, क्या फर्क पड़ेगा अपने को। लिखते हैं फाइंड बाय डिपार्टमेंट, डिपार्टमेंट, चलो और यहाँ पे देखिए ये वाला, इस तरह से आपने लिख दिया है। बस ऐसे आपको लिखना है फाइंड बाय मेथड। इट वाज इजी, ये इजी है या बहुत डिफिकल्ट है क्वेरी लिखना श्रेया? इजी सुदीप? इजी सर। नम्बी? इजी। सोनाली?
ओके ग्रेट. आता साक्षी समझ लगा कि कस लिखल मी तर लिखल नहीं मी लिखल पण सांगितलं साक्षी. हाँ सर समझल. ओके ग्रेट. तर आता हे आपल्याला टेस्ट करायचं आहे आणि जर आपल्याला कोणताही कोड टेस्ट करायचा आहे तर डेव्हलपर लोक डायरेक्टली प्रोजेक्ट रन करून चेक नाहीत करत. तर प्रत्येक मेथड जी आहे ती टेस्टिंग करून चेक करतात. कुठे लिहितात कुठे टेस्ट केली जातात डेव्हलपर कुठे टेस्ट करतात जे काही मेथड जी लिहितात ती मेथड जी टेस्ट केली जाते ती मेथड टेस्ट करतात इथे src/test/java इथे याच्या आतमध्ये. ही जी तुम्हाला डायरेक्टली टेस्ट मेथड दिलेली आहे ना ही. आणि या क्लासला नीट बघून घ्या या क्लासला नीट बघून घ्या. इथे एकच अनोटेशन आहे स्प्रिंग बूट टेस्ट क्लासचं नाव आणि याच्या आतमध्ये आता जर का तुम्हाला याच्या आतमध्ये कोणती मेथड बनवायची रेपो मध्ये तुम्हाला कोणती मेथड टेस्ट करायची एम्प्लॉय फाइंड बाय ईमेल म्हणजे तुम्ही काय टेस्ट करणार आहात फाइंड बाय ईमेल मेथड. तर इथे लक्षात ठेवा तुम्हाला काय लिहायचंय इथे असं लिहायचं पब्लिक व्हॉइड टेस्ट. सुरुवात जी आहे तुमच्या टेस्ट मेथडची टेस्टने झाली पाहिजे. परत एकदा ऐका जी तुम्ही आता मेथड कोणती तुम्ही टेस्ट करणार आहात फाइंड बाय ईमेलची मेथड टेस्ट करणार आहात. तर तुम्हाला सुरुवात करायची टेस्ट आणि इथे लिहायचं फाइंड बाय ईमेल म्हणजे असा अर्थ होतो याचा जो कोणी वाचेल तो समजेल की टेस्ट टेस्टिंग ही टेस्ट मेथड आहे टेस्ट केली जात आहे फाइंड बाय ईमेल मेथड आणि याच्या वर ऍट द रेट टेस्ट अनोटेशन मॅन्डेटरी आहे. ठीक आहे ऍट द रेट टेस्ट अनोटेशन ही झाली तुमची पहिली टेस्ट. आता याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे ती मेथड कॉल करायची आहे ती मेथड कुठे आहे तुमची ही मेथड कुठे लिहिलेली आहे कोणत्या याच्यामध्ये लिहिलेली आहे काय नाव आहे या इंटरफेसचं साक्षी एम्प्लॉय रेपो. यस एम्प्लॉय रेपो म्हणून कोणत्याही मेथडच्या आतमध्ये नाही मेथडच्या बाहेर असं लिहायचं प्रायव्हेट किंवा तुम्ही प्रायव्हेट नाही लिहिलं तरी चालतं एम्प्लॉय रेपो एम्प्लॉय रेपो आणि त्या ऑब्जेक्टचं नाव ईएमपी रेपो देतो मी आणि याच्यावर ऍट द रेट ऑटोवायड. ऑटोवायड केल्याने काय होतो तो जो ऑब्जेक्ट आहे तो याच्यामध्ये इंजेक्ट होतो ऑब्जेक्ट भरतो. एकंदरीत शॉर्टकटमध्ये तुम्ही समजून घ्या की इथे ऑब्जेक्ट बनतो. आपण पुढे शिकणार आहोत ऑटो वायर्ड आणि हे अनोटेशन जे आहे डीप मध्ये. सो आता काय करायचंय तुम्हाला कोणती मेथड कॉल करायची एम रेपो मधली ही वाली मेथड बाय. तर कसं कॉल करायचं हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे ईएमपी रेपो इथे लिहायचं ईएमपी रेपो डॉट फाइंड बाय ईमेल. आता तुमचा तुम्हाला इथे पास करावा लागेल कोणत्या ईमेलने तुम्हाला फाइंड करायचंय. मी इथे करतो लेट्स सी santosh@gmail.com. पण काय तुम्हाला एकदा याच्यात चेक करून बघा की तुमच्या पी ऍप डेटाबेस मध्ये रेकॉर्ड आहेत का. सगळ्यात अगोदर चेक करा की ते रेकॉर्ड आहेत का तुमच्या डेटाबेस मध्ये. काय नावाचा डेटाबेस आहे पी ऍप मी क्रिएट ठेवलं होतं म्हणून सगळा जो काय असेल तो डेटा डिलीट झाला असेल एम्प्लॉईचा डेटा एक पण नसेल. आता चेक करूया की डेटाबेस मध्ये डेटा आहे की नाहीये. मी माझा डीबी व्ह्यूअर ओपन करत आहे एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला डीबी व्ह्यूअर. नाही माझ्याकडे नाहीये तो डेटा. मी तुम्हाला इंटायर स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. माझी तुम्हाला डेटाबेसची स्क्रीन दिसत आहे का. ओके आता कोणती स्क्रीन दिसत आहे. नाही दिसत आहे. ठीक आहे डेटाबेस ओपन करूया. आता दिसते डेटाबेसची स्क्रीन. ओके ठीक आहे मी लोकल डेटाबेसला कनेक्ट होतोय. माझा पी ऍप डेटाबेस कनेक्ट करतो याला पी ऍप. ओके
काय माझ्याकडे डेटाबेस मध्ये डेटा आहे कोणता? नो हॅलो नो ग्रेट ओके. मग आता मला डेटा इन्सर्ट करण्यासाठी काय करावं लागेल श्रेया? जर मी म्हटलं टेस्ट मेथडने जर करायचं झालं तर काय करावं लागेल इन्सर्ट करायला? सेव. हा मला डेटा सेव्ह करावा लागेल. मग मी इथे एक टेस्ट मेथड लिहितो पब्लिक व्हॉइड टेस्ट सेव टेस्ट सेव. ठीक आहे मी सेव मेथड टेस्ट करत आहे. इथे काय करावं लागेल मला? मला इथे याच्यावर लिहावं लागेल ऍट द रेट टेस्ट. चला तर मी इथे लिहितो ऍट द रेट टेस्ट आणि मला ऑब्जेक्ट सेव्ह करायचा आहे. कोणता ऑब्जेक्ट सेव्ह करायचा आहे? एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट सेव्ह करायचा आहे. पण तो ऑब्जेक्ट तर बनवायला पाहिजेत. लेट सी ई वन इक्वल टू न्यू आणि ऑब्जेक्ट बनवून घेऊया. आता आय डी इथे घेतलाय वन. मी इथे नेम घेतो थोडासा मोठाच लिहिलाय मी आज. डेजिग्नेशन मी घेतो प्रोडक्ट. ईमेल घेतोय संतोष संतोष ऍट जीमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम. मोबाईल घेतोय माझा मी 9967120080. डिपार्टमेंट इथे काय होतं? डेजिग्नेशन ठीक आहे. डिपार्टमेंट मध्ये पण प्रोडक्ट आपण देतो. सॅलरी सॅलरी इंटीजर आहे ना आपली सॅलरी? सॅलरी जी आहे ती इंटीजर आहे की लॉन्ग आहे? इंटीजर आहे त्याच्यामुळे त्याने घेतलं ते डायरेक्टली. एल टाकायची गरज नाही. ठीक आहे याला घेऊया असं. आता याला ईएमपी रेपो डॉट सेव्ह मेथड आणि हा जो ई वन ऑब्जेक्ट आहे हा ई वन ऑब्जेक्ट याच्यात टाकून द्या. तर अशा पद्धतीने तुम्ही डेटा जो आहे तो सेव्ह केला समजा. आता फक्त मला सेव्ह मेथड एक्झिक्युट करायची असेल त्याच्यावर बघा असं डबल क्लिक केलं की मेथड सिलेक्ट होते राईट क्लिक. आणि जर का तुम्ही बाहेर याच्यावर राईट क्लिक केलं किंवा कुठे जरी क्लिक केलं ना तर ह्या तुमच्या जेवढ्या काही टेस्ट मेथड असतील ना त्या एक्झिक्युट होतील. तर त्याच्यामुळे मला फक्त टेस्ट सेव्ह मेथड अगोदर एक्झिक्युट करायची म्हणून तसं सिलेक्ट करायची आणि रन ऍज जे युनिट टेस्ट करायचं. ठीक आहे ही झाली टेस्ट. एक्झिक्युट होतोय बघा तो अपडेट होतोय. आणि जर का इथे ग्रीन आला आता हा प्रॉब्लेम देतोय का काय देतोय तो बघा. इथे ग्रीन मध्ये यायला पाहिजे होता. हा हा बघा हा जे युनिट जो आहे हा ग्रीन मध्ये आला. याने सांगितलंय जे युनिट मध्ये की टेस्ट सेव्ह मेथड जी आहे ती व्यवस्थित सेव्ह झाली. तरी पण तुम्ही कन्फर्म करण्यासाठी डेटाबेस मध्ये जा. तुमचा जो डेटाबेस आहे तिथे तुम्ही डेटाबेस मध्ये जा. मला डेटाबेस का नाही होत याला मिनिमाइज करतो आणि करून बघा एकदा. काय माझा डेटाबेस आला? डिपार्टमेंट दोन वेळा का आला? कदाचित तो अगोदरचा जो होता ना त्याच्यामुळे तो एरर दिला त्याने. ठीक आहे ओके. काय माझा हा रेकॉर्ड इन्सर्ट झाला बरोबर? सो आता जर का माझा दुसरा रेकॉर्ड जर का इन्सर्ट करायचा जर झाला तर मला काय करावं लागेल? इथे दुसरं करावं लागेल. लेट्स सी सतीश सतीश आणि सेव्ह करून याला एक्झिक्युट करूया. दोन रेकॉर्ड आता इन्सर्ट होतील. सपोज मी याला एक्झिक्युट करतो. इथे जो जे युनिटचा जो सिम्बल आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जर तो ग्रीन झाला तर म्हणजे सक्सेस झाला आणि जर रेड झाला तो एरर आला आणि चेक करायचं की काय एरर आला ते. तो तिथे सांगतो की टेस्ट केस फेल झाली म्हणून चेक करूया. आता आपल्या डेटाबेस मध्ये जाऊ. याला मिनिमाइज करतो. बघा सतीशचा पण डेटा आला तो ग्रेट. आता फाइंड बाय ईमेल आय डी ने आपण तो डेटा येतो का चेक करूया. आता फाइंड बाय ईमेल ने
हा एम्प्लॉय येणार आहे रिटर्न. सो इथे तुम्हाला तो ऑब्जेक्ट घ्यावा लागेल, जसं की एम्प्लॉई तो जो डेटाबेस मधून येतोय की नाही चेक करण्यासाठी ईएमपी याच्यामध्ये स्टोअर करूया इक्वल टू, आणि हा जो ईएमपी आहे हा प्रिंट करून दाखवूया. ठीक आहे की तो आला की नाही. सो आणि ईएमपी ला तुम्ही प्रिंट करा. तुम्ही बघू शकता मी इथे लिहितो डेटा फेच्ड बाय डेटा फाइंड बाय ईमेल मेथड. तुम्ही चेक करू शकता मी याला सिलेक्ट करतो आणि जर का मॅच जर झाला हा ईमेल तर तो डेटा येईल आणि डेटा तुम्हाला कन्सोल मध्ये दिसेल. मी हा कन्सोल थोडासा मोठा करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल चांगला. स्क्रीन दिसत आहे माझी, कन्सोल दिसत आहे श्रेया? ओके ठीक आहे ग्रेट. बघा हा ग्रीन मध्ये गेलाय म्हणजे सक्सेस झालेली आहे. आणि तुम्हाला इथे कुठे तो डेटा दिसायला पाहिजे ते बघा, डेटा फाइंड बाय ईमेल मेथड एम्प्लॉई आणि तो डेटा आलेला आहे. ठीक आहे अशा पद्धतीने तो डेटा आला ग्रेट. सो आता तुम्हाला दुसरी जी मेथड आहे ती कॉल करायची आहे स्वतःला. बाकीची जी टेस्टिंग आहे फाइंड बाय असं मला तुम्ही सगळ्यांनी करून दाखवायचं आहे आणि आजच्यासाठी पुरेसा आहे. दॅट्स ग्रेट. जर कुणाला परफॉर्म करायचं असेल तर मला सांगा, तुम्ही त्याच्यावर परफॉर्म करू शकता साईड बाय साईड. आणि काय एरर आला तर मला सांगा. गेट ऑल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पब्लिक व्हॉइड टेस्ट आणि काय नाव आहे आपल्या मेथडचं, हा जो डेटा आहे ना फाइंड बाय डिपार्टमेंट, फाइंड बाय डिपार्टमेंट टेस्ट फाइंड बाय डिपार्टमेंट इथे लिहूया टेस्ट ऍट द रेट टेस्ट आणि इथे कॉल करूया ईएमपी रेपो डॉट फाइंड बाय डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंटचं नाव आपण देऊया प्रोडक्ट. ठीक आहे त्याचं नाव देऊया. पी कॅपिटल आहे की स्मॉल आहे आपल्या डेटाबेस मध्ये चेक करूया एकदा. जो डेटाबेस आहे तिथे चेक करूया. हा पी जो आहे तो कॅपिटल आहे आपला आणि तिथे टाकूया प्रोडक्ट. बघा आता हा जो प्रोडक्ट वाईज जर का तुमचा प्रोडक्ट असेल लिस्ट ऑफ काय देईल हा रिटर्न, एम्प्लॉई लिस्ट ऑफ रिटर्न काय देईल तो एम्प्लॉई. प्रोडक्ट वाईज एम्प्लॉई लिस्ट दॅट्स इट. आणि ही लिस्ट तुम्हाला ऍज इट इज प्रिंट करायची असेल तर तुम्ही प्रिंट करा. थोडस सजवून जर तुम्हाला प्रिंट करायचे असेल तर फारच छान आहे. प्रोडक्ट आणि इथे सीसो करा. बस एवढं सिंपल आहे. उद्या तुम्ही स्वतः फाइंड बाय मेथड लिहिता आली पाहिजे. तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागतं, तुमच्या एंटिटी मध्ये जेवढा जी फील्ड नेम आहे तीच ठेवावी लागेल. जे युनिट टेस्ट बघा, एम्प्लॉय आय डी 1 संतोष, एम्प्लॉय आय डी 2 सतीश, हे दोनही रेकॉर्ड इथे तुमचे आलेले आहेत इथे जर दिसत असेल तुम्हाला तर ग्रेट. सो आजच्यासाठी एवढं पुरेसं. ह्या टेस्ट केस होत्या. मेन जो कोड होता तो तुमचा एम्प्लॉय रेपोचा होता. तुम्हाला अशा वेगवेगळ्या मेथड बनवायच्या आहेत फाइंड बाय जे काय तुमचं असेल ते. आज आपण घेतलेलं आहे फाइंड बाय, उद्या आपल्याला घ्यावा लागेल जे काय जीपीएचं जे काय ऑपरेशन आहेत आम्ही आपण बोललेलो आहोत. तीन पद्धतीने केलं जाऊ शकतं. प्री डिफाईंड मेथडने प्री डिफाईंड मेथड आहेत ज्या सेव्ह सेव्ह ऑल फाइंड आय डी डिलीट आय डी याचा वापर करू शकता.
परंतु जर ऑपरेशन जर का आपल्याला स्वतःच्या फील्डच्या नावाने घ्यायचं असेल, जसं ईमेल ने, जसं पासवर्ड ने, सो ऑन, तरी तुम्ही घेऊ शकता. तर ते कसं क्रिएट करावं लागेल असं. आता जर का तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मला ज्याची सॅलरी 1 लाखापेक्षा जास्त आहे असा डेटा जर पाहिजेत असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी ही काही मोठी गोष्ट करायची गरज नाही. तुम्हाला असं लिहावं लागेल, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन दॅट. आणि इथे तुम्ही जे काही इंटीजर घ्याल, इंटीजर सॅलरी, इथे जर तुम्ही 1 लाख रुपये जर टाकले 1 लाख, तर ही सॅलरी जी आहे तोच रेकॉर्ड तुमचा फेच होईल ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 1 लाख असेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागतं. आणि मल्टिपल जर रेकॉर्ड येत असतील तर इथे लिस्ट लिहावं लागेल आणि इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉय. असं आहे, तुम्हाला मल्टिपल प्रॅक्टिस करायची आहे मुलांना. मी हा जो प्रोजेक्ट आहे आत्ताच्या आत्ता चेक इन करतोय, तुम्हाला मी कमिट करून पुश करून हा पाठवून देतोय या स्प्रिंग बूट प्रोजेक्ट मध्ये. सो गाईज तुम्ही प्रॅक्टिस करा, काही अडचण असेल तर मला कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअपवर कनेक्ट करूया. ज्याला काही एरर असेल ते, आणि ज्याला एरर नसेल त्यांनी शेअर करा ग्रुपवर. आज फक्त श्रेयाने क्रड ऑपरेशन शेअर केलेलं आहे त्या ग्रुपमध्ये आणि सोनालीने, बाकी कुणीही केलेलं नाही आहे. सो गाईज जर का तुम्ही करत नसाल तर मला सांगा. मी जसा माझा कोर्स आहे कम्प्लीट करून ठेवतो आणि अकॉर्डिंगली मग जाऊया. पण मला कोर्स जो आहे तो संपवायचा नाही आहे, मला कोर्स हा तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे तसं करायचं, ठीक आहे. सो मी हा कमिट करतोय, गेटची URL पाठवून देतो तुम्हाला.